सर्वांचं स्वागत करते. एक दोन तीन विषय आहे की जे तालुक्यातले तुम्हा सगळ्या लोकांना पण कळले पाहिजे म्हणून आपण इथे मी सगळ्यांना बोलवलेलं आहे. सर्वप्रथमचा विषय आहे तो रेशनच्या बाबत. आपलं एप्रिल महिन्यामध्ये जे रेग्युलर धान्य घेतात त्यांना धान्य आलं होतं, त्याचं वाटप 100% झालं. ज्यांचं नाव ऑनलाईनला होतं जे होते त्यांनाच प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ होता, तो पण आपला जवळजवळ 90-95% वाटप पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अजून एक योजना आपल्याकडे येते. सगळ्या लोकांना प्रश्न होता की मॅडम ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं काय, किंवा जे गरीब आहे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं का, तर त्यांच्याकरता जिल्हा परिषदेने शरद भोजन योजना आणलेली आहे. तर जिल्हा परिषदेने जे हे जे आहे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यांच्याकडनं आलेलं आहे. तर ज्याच्या घरातलं रेशन संपलेलं आहे, ज्याचं रेशन घ्यायची ऐपत नाही आहे, किंवा इतर योजनेतनं त्याला रेशन मिळू शकत नाही आहे, किंवा गावात तात्पुरता असेल म्हणजे बाहेरच्या राज्यातला असेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यातला असेल किंवा कामगार असेल, अशा सगळ्या लोकांचे आपल्याला ग्रामपातळीवर आणि नगरपालिका पातळीवर फॉर्म भरून घ्यायचे आहेत. त्या फॉर्ममध्ये आपल्याला सरपंच, वॉर्ड सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि तलाठी यांची सही घ्यायची आहे. एक कुटुंबाचा फोटो त्या फॉर्मवर लावायचा आहे, अशा प्रकारचा फॉर्म आलेला आहे. आणि ग्रामीण याच्यामध्ये आपलं हे फॉर्म भरायचं काम सुरू आहे सगळ्या ठिकाणी. हा फॉर्म भरून ज्या लोकांना नाही आहे काही त्या लोकांना मदत मिळणार आहे. हे जिल्हा परिषद धान्य खरेदी करणार आणि जिल्हा परिषदेमार्फत आता ते जेवणाच्या स्वरूपात देणार का धान्याच्या स्वरूपात देणार हे आपल्याला कळेल. अजून कदाचित बहुतेक धान्याच्या स्वरूपात असेल आणि हे आपल्या रेशन दुकानदारा व्यतिरिक्त हे वेगळं आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे किंवा काही नाही त्यांच्यासाठी ही योजना आलेली आहे. आणि दुसरं की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पण ज्या लोकांना आत्ता धान्य मिळालेलं नाही आहे त्या लोकांना मे आणि जून महिन्यामध्ये गहू 8 रुपये किलो प्रमाणे आणि तांदूळ 2 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती 12 रुपये किलो आणि 3 किलो गहू प्रतिव्यक्ती 8 रुपये किलो प्रमाणे मे आणि जून महिन्यात मिळणार आहे. आता याच्यामध्ये धान्यामध्ये आपण अजून एक प्रयत्न केला होता आपल्या पुरंदर तालुक्यात आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला आहे की आपण धान्य बँक नावाची कन्सेप्ट सुरू केली होती. जे 5 किलो धान्य मोफत मिळत होतं किंवा ज्या घराला धान्य मिळतं आहे आणि ज्यांना गरज नाही आहे धान्याची किंवा ज्यांना वाटते की मला काहीतरी मदत करायची, तर आपल्या रेशन दुकानदारांनी त्यांच्या इथे ड्रम ठेवले होते, त्याच्यात लोक धान्य टाकत होते आणि ते धान्य आपण त्याच गावातले सरपंच असतील, प्रतिष्ठित व्यक्ती, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत एक यादी तयार केली. म्हणजे खरोखर गरजू आहे की ज्यांना कशातलंच धान्य मिळत नाही आहे किंवा कामगार आहे त्यांनाच त्या धान्याचं आपण वाटप करतो आहे ग्रामीण भागात. आपल्याकडे साधारणतः 900 किलो गहू आणि 11,000 किलो तांदूळ त्याच्यामार्फत जमा झाला आहे आणि ज्या गावात जमा झालं त्याच गावात आपण वाटप करतो आहे. म्हणजे त्या गावाची गरज आपण त्याच गावामध्ये बऱ्यापैकी भागवायचा प्रयत्न केलेला आहे धान्य देऊन. हे सगळं झालं आपलं रेशन दुकानाच्या संदर्भात. दुसरा विषय आहे की तालुक्यामध्ये आपण किट वाटप बऱ्यापैकी केलेलं आहे. आपल्या तालुक्यात वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक शिक्षक संघटना आहे, आपल्या इथे माजी सैनिक संघटना आहे, होप फाउंडेशनने आपल्याला खूप मोठी मदत केलेली आहे. परत होप फाउंडेशन नंतर आपलं काणिफनाथ देवस्थान ट्रस्ट आहे, त्यांनी मदत केलेली आहे आपल्याला. ज्युबिलियंट कंपनीने आपल्याला याच्यामध्ये मदत केलेली आहे. एवले फाउंडेशन आहे. ह्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या इथे 9,425 किट आजपर्यंत वाटप झालेले आहे. म्हणजे कालपर्यंत, आता कालचा अजून आकडा याच्यात यायचा आहे. तर म्हणजे एवढ्या किट आपण वेगवेगळ्या स्वरूपात आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्याला जसं सुचतं आहे, कोण 10 देत आहे, कोण 15 देत आहे, आणि त्या त्या गावातले काही व्यक्ती आहे की जे बाहेर स्थायिक झालेले आहे ते सुद्धा आपल्याला मदत करत आहे त्या गावामध्ये किट देण्यासाठी. आणि हे आपण तलाठी, ग्रामसेवक किंवा गावचे जे सरपंच असं सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेऊन खरोखर कोणाला गरज आहे अशा लोकांना आपण ते किट वाटप करतो आहे. आणि अशा पद्धतीने हे किट वाटप झालेलं आहे. आणि त्याच्याच शिवाय त्याच्यामध्ये सॅनिटायझर, डेटॉल साबण, मास्क जवळजवळ आपल्या इथे येवले फाउंडेशनने 20,000 मास्क त्यांनी वाटप केलेले आहे आणि सॅनिटायझर वाटप केलेले आहे. तर हे आपलं आहे तालुक्यातलं किट आणि त्याच्याबद्दल. दुसरं, तालुक्यात आता आपल्या इथे अशीही काही लोकं आहे की ज्यांची घरं आहे परंतु त्यांना खायला काही धान्य नाही आहे किंवा काही मिळत नाही, अशा लोकांना देवस्थान जे आहे जेजुरीचं
ते धान्य देते आहे, सकाळ आणि संध्याकाळ ते जेवण पुरवत आहे. साधारणतः आता जर कालचा आकडा बघितला एक 4,000 लोकांना त्यांनी अंदाजे जेवण पुरवले, कधी कधी ते 6,500 लोकांनाही डेली जेवण देत आहे सकाळ आणि संध्याकाळमुळे. त्या व्यतिरिक्त आमदार संजय जगताप यांच्यामार्फत जी आनंदी थाळी सुरू करण्यात आलेली आहे आपल्या तालुक्यात सासवड आणि निरेला केलेली. आता सासवडचा कालचा आकडा आहे की सकाळी 2600 लोक आणि संध्याकाळी 2700 लोक जेवलेले आहेत आणि निरेमध्ये एक साधारणतः 1300-1300 लोकांचं इतकं जेवण त्यांनी पुरवलेलं आहे. त्याचप्रमाणे हुगडा मारुती मित्रमंडळ जेजुरी हे सुद्धा आपल्याला मदत करतायत, तेही त्यांच्या लेवलला जेवण देत आहे किंवा तिथे पोहोचवत आहे. सुवर्ण स्टार फाउंडेशन जे आहे जेजुरीचं त्यांच्यामार्फत नाश्ता देण्यात येतो आहे आपल्या इथे. हा नाश्ता आपल्या इथे एक आपण निवारा गृह उभारलेलं आहे, ती अहिल्यादेवी होळकर विद्यालय आहे जेजुरीचं, की जिथे आपण जे एस टी स्टँडवर राहणारे गरीब भिक्षुक किंवा भिकारी लोक आहे की ज्यांना काहीही निवारा नाही आहे, असे जवळजवळ आपण 80-90 लोक तिथे ठेवले होते. आता काही कमी होत आहे, काही वाढत आहेत, असं चालू आहे तिथे. तर ती जी लोकं आहे 80-90 लोक, ह्या लोकांना आपण तिथे सकाळी चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपण तिथे पुरवतो आहे. तेही आपण काही एन जी ओमार्फत पुरवतो आहे, काही हे सुवर्ण स्टार फाउंडेशन किंवा हुगडा मारुती मित्रमंडळ यांच्याकडनं आपण मदत घेतो आहे. आणि अशा तिथे आता 80 लोक, 75 लोक आज असतील, ह्या लोकांना आपण तिथे जेवण देतो आहे की ज्यांची कुठेही राहायची सोय नाही आहे अशा लोकांना आपण तिथे ठेवले. कारण शासनाचे गायडन्स होते की रस्त्यावर कोणी राहता कामा नये, त्या अनुषंगाने आपलं ते चालू आहे. दुसरा एक आपला एक डेली रिपोर्ट आहे. आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत मेडिकल टीम सगळ्या ठिकाणी फिरते, तर मेडिकल टीमने तालुक्यामध्ये आत्तापर्यंत एक साधारणतः 63,927 कुटुंबांचा सर्वे केलेला आहे. याच्यात नगरपालिका क्षेत्रातले पण कुटुंब आहे, कुटुंबसंख्या आपण घेतलेली आहे. ग्रामीण भागात त्यांचा तिसरा सर्वे चालू आहे, जेजुरीमध्ये दुसरा चालू आहे आणि सासवडमध्ये पहिला सर्वे त्यांचा आज उद्या साधारणतः संपेल. तर सर्वेमध्ये काय करतायत ते, तर सर्वेमध्ये ते ग्रामीण भागात प्रत्येक घरात जात आहे आणि घरामध्ये कोणाला सिम्पटम आहेत का अशी लोकं शोधताय. मग सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल, अशी लोकं कोणी आहे का हे त्यांच्यामार्फत शोधल्या जाते. म्हणजे आपण तो माणूस आपल्याला आधीच आयडेंटिफाय, आणि जर त्याला एकदम सिव्हिअर काही वाटत असेल तर आपण त्यांना पुढची ट्रीटमेंट करतो आहे. परत आपण याच्यामध्ये आपल्या सर्वेमध्ये आढळून आलेले किंवा वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे असे दाखल झालेले साधारणतः 15 लोक होते की ज्यांना आपण ससून किंवा नायडू किंवा भारतीय हॉस्पिटल इथे पाठवलं आहे आणि काहींच्या, त्यापैकी काहींच्या, सगळ्यांच्या नाही, काहींच्या कोविड टेस्ट केलेल्या आहे. आणि कालपर्यंतचा जो रिपोर्ट आहे की आपल्या याच्यात कोणाचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही आहे. तालुक्यामध्ये सगळ्यांचीच कोविड टेस्ट ही आपल्या इथे निगेटिव्ह आलेली आहे. आपण तसंच आपल्या इथे तालुक्यामध्ये 3,000-3,500 ऊसतोडणी मजूर पण आहे की ज्यांचा आता आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन आल्या त्यानुसार त्यांना इथून त्यांच्या गावी पाठवायचं आहे. तर त्यांचा इव्हॅक्युएशन प्लॅन आपण कारखान्याच्या मदतीने तयार करतो आहे. इव्हॅक्युएशन प्लॅन म्हणजे त्यांना इथून त्यांच्या गावी पाठवायचं नियोजन करायचं आहे. तरी आपल्या इथे आत्तापर्यंत आपण एक 3,000 मजुरांचं मेडिकल चेकअप केलेलं आहे आशा वर्करने त्या त्या पालांवर जाऊन, त्या त्या ठिकाणी जाऊन. तर तिथेही आपल्याला कोणी आढळलेलं नाही आहे पॉझिटिव्ह वगैरे. आणि परत एकदा आपण त्यांचं मेडिकल चेकअप करणार आणि नंतर त्यांचं आपल्या इथून तालुक्यातनं ते त्यांच्या त्यांच्या गावी जातील, सगळे मजूर त्या त्या गावी जातील. दुसरं महत्त्वाचं आहे की आपल्याला एक कोविड केअर सेंटर नावाचं एक सेंटर उभारायला सांगितलेलं आहे. आपण काही क्वारंटाईन सेंटर, काही आयसोलेशन सेंटर यापूर्वीच आयडेंटिफाय केले होते. कोविड केअर सेंटर किंवा याला म्हणतात CCC. आता परिस्थिती पुण्यातली दिवसेंदिवस भयानक होतीये किंवा वाढत आहे, तर उद्या अशी परिस्थिती येईल आपल्या इथे पुण्यामध्ये की पुण्यामध्ये आपल्याला पेशंट, आपला पेशंट पुण्यात पाठवायला जागा राहणार नाही. याच्याकरता त्यांचं असं आहे की ते कोविड केअर सेंटर आपण आपल्या इथे उभारायचं तालुक्यामध्ये. तर आपण वाघिरे विद्यालय आणि मार्तंड लॉज आहे जेजुरीचा जिथे जास्त संख्या आहे, हे दोन आयडेंटिफाय केलेले आहे गव्हर्नमेंटने करून दिलेले. तर वाघिरे विद्यालयामध्ये 1-3 दिवसात आपलं ते सेंटर पूर्ण ॲक्टिवेट होईल. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्या रूमला
एकदा फ्युमिगेशन करून झालेलं आहे आपलं, सगळ्या रूम आपण स्वच्छ केलेले आहे, फ्युमिगेशन केलेलं आहे, 30 रूम आहे वाघिरे विद्यालयाच्या. आणि ह्या सेंटरमध्ये आता एखादी पेशंट असेल की ज्याचा आपल्याला स्वॅब घ्यायचा आहे, स्वॅबसुद्धा आपल्याला आपल्या लेवलला आता घ्यायला लागणार आहे. आपण काय करतो, एखादी पेशंट दिसला की त्याला गाडीत घालून पुण्यात पाठवतो आहे. आता तसं इथून पुढे जेव्हा आपल्याला वरतून गायडन्स येईल, गाईडलाईन येतील, तर तेव्हा असं आहे की आपण त्याला पुण्यात नाही पाठवायचं आहे, तर त्याला आपल्या ह्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायचं, त्याचा स्वॅब घ्यायचा आपण, तोपर्यंत तो आपल्या सेंटरमध्ये राहील, तो स्वॅब आपण पुण्याला पाठवायचा. आणि जर त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, मग त्याचं ते आयसोलेशन किंवा तो एकटा, जर त्याला काही सिमटम जास्त नसतील तर मग तो तिथे राहील. निगेटिव्ह रिपोर्ट आला तर त्या कोविड केअर सेंटरमधनं तो त्याच्या घरी जाईल. म्हणजे तेवढ्या कालावधीत त्याला कुठे ठेवायचं, एक 3-4 दिवस, कारण ससून आणि इथे की आता बेडच तिथे उपलब्ध नाही आहे. तर ह्या अनुषंगाने हे जे कोविड केअर सेंटर आहे हे आपलं 1-2 दिवसात पूर्ण तयार होईल. तिथे आपल्याला सगळीच सोय करायला लागणार आहे. तिथे बंदोबस्त आहे, स्वच्छता आहे, पिण्याचं पाणी आहे, प्रत्येक रूममध्ये सामान, बेडशीट आणि एक सेट, एक छोटं हॉस्पिटल टाईप. तिथे डॉक्टर व्हिजिट करणार, त्यांच्या आपण ऑर्डर काढणार, कुठले डॉक्टर सकाळ, दुपार, संध्याकाळ, नर्स स्टाफ तिथे आपण नेमणार आहोत, वॉर्ड बॉय, असं सगळं एक हॉस्पिटल टाईपच तिथे छोटंसं तयार होणार आहे. तर हे आपण वाघिरेमध्ये आधी कार्यान्वित करतो आहे. आणि त्याच्यानंतर जर वाघिरे आपल्याला वाटलं वाढतं आहे आपल्याकडे किंवा होत आहे, तरी आपण एक तयारी म्हणून मार्तण लॉज जो आहे जिथे जास्त बेड हे आहे, आपल्याला रूम्स मिळू शकताय. कारण याच्यात कंडिशन अशी आहे की एका पेशंटला एक रूम आपण द्यायची आहे. त्यामुळे आपलं हे कोविड केअर सेंटर जे आहे तालुक्यातलं हे 1-2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे शुक्रवारपर्यंत आपलं कार्यान्वित होणार आहे. वाघिरे महाविद्यालयाचं लेडीज हॉस्टेल आहे, मुलींचं हॉस्टेलगृह आहे तिथे. फार्मसीच्या मुली शक्यतो तिथे जास्त राहता, अगदी उंचावर आहे आणि सेपरेट येते. तर त्या ठिकाणी आपण हे महाविद्यालय तिथे हे कोविड केअर सेंटर होणार आहे. दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे की आपल्या इथे बऱ्यापैकी खूप व्यवस्थित लोक चाललेलं आहे. आता जसं आपण पूर्ण सासवड लॉकडाऊन केलेलं आहे, किराणा दुकानं किंवा भाजीपाला आपण बंद ठेवतो आहे, थोडंसं याच्यामध्ये असं होतं आहे की जे ग्रामीण भागातली लोकं सासवडला येतात किराणा घ्यायला किंवा भाजीपाला घ्यायला, तर जे होलसेलने घेतात त्यांना काही अडचण नाही, परंतु जो इंडिव्हिज्युअल माणूस येतो त्यांना असं आहे की त्यांची आता थोडीशी अडचण व्हायला लागलेली आहे की आता आम्ही काय करायचं. तर जसं भोर तालुक्यामध्ये ग्रामदूप्त ही कन्सेप्ट त्यांनी केलेली आहे की गावातले 1-2-4 माणसं त्यांनी नेमलेले आहेत आणि ते माणसं त्या गावातनं गावातल्या लोकांची यादी घेणार, जिथे जायचं तिथे जाऊन किराणा आणणार आणि तो आणून त्या लोकांना देणार. तर ह्या धर्तीने माझं हे आपल्या माध्यमातनं मी सगळ्या सरपंचांना आणि सगळ्या गावातल्या लोकांना सांगू इच्छिते की तशी तुम्ही तुमच्या गावात लोक तयार करा. शक्यतो तुमच्या गावातनं शेतीची कामं चालू आहे ती चालू दे, त्या व्यतिरिक्त इतर कामासाठी कोणीही बाहेर पडणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या आणि सगळ्यांनी काळजी घ्या. गावातनं लोक कारण किराण्याच्या निमित्ताने सासवडला येणार, फिरणार इथे आणि मग गावात जाणार, तर ते व्हायला नको म्हणून 1-2-4 लोक किंवा 2-4 मुलं आयडेंटिफाय करायची आणि त्यांनीच इथे यायचं, किराणा घ्यायचा आणि किंवा काय असेल ते भाजी घ्यायची किंवा जे गरजेच्या वस्तू असतील त्यांच्या, आणि त्या मुलांनीच ते गावात नेऊन त्या लोकांना द्यायचं. म्हणजे हे माझं आवाहन आहे सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायतींना आणि सगळ्यांना की थोडंसं आपण आपल्या लेव्हलला गावामध्ये थोडंसं ह्या गोष्टी पाळायला लागा. भोरमध्ये ही कन्सेप्ट खूप यशस्वी झालेली आहे, तिथे ऑलरेडी 2 पेशंट मिळालेले आहे. आणि आपलं पुरंदर तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या चारही बाजूला पेशंट आहे आणि फक्त आपण मध्ये आहोत, म्हणजे बारामती बाजूला पण आहे आणि आपल्या इथे, त्यामुळे आपण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आपण थोडंसं असं जाणवत आहे मला ह्या 8 दिवसामध्ये आपल्या तालुक्यातली काही लोकं जरा जास्त रिलॅक्स झालेली आहे की आपल्याला आता काहीच होणार नाही आणि आपण सुटलो किंवा कंटाळलेली आहे. आपण समजू शकतो कंटाळले असतील, डिप्रेशन आलेलं आहे किंवा काय भविष्याची चिंता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण आत्ता नाही काळजी घेतली आणि जर आपल्या इथे रुग्ण सापडत गेले आणि हे वाढत गेलं तर मग मात्र आपल्या हातात काही राहणार नाही अशा वेळेस. त्यामुळे आपल्याला काळजीच घ्यायची आहे. आणि दुसरं आहे की पंचायत समितीच्या बी डी ओ साहेबांनी सुद्धा एक पत्र काढलेलं आहे, जसं जसं पुण्यात कडक होतं आहे तसं असं दिसायला लागलं आहे की पुण्यातनं काही लोकं आपल्या इथे येत आहेत, रात्री अपरात्री निघत आहे आपल्या इथे येत आहे. आपण एक काल डिसिजन घेतलं त्याच्यामधनं की पुण्यातनं जी लोकं तालुक्यामध्ये एंट्री करतील किंवा कुठे गावात जातील त्या माणसाला त्याच गावातल्या शाळेमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवणार. आतापर्यंत आपण त्यांना घरात क्वारंटाईन करत होतो,
की तुम्ही तुमच्या घरातच राहा, बाहेर पडू नका. पण असं दिसून येतंय की लोकांना असं थोडं लाईटली घ्यायला लागलेले, त्यामुळे आता आपल्यालाही कुठेतरी थोडंसं कडक व्हावं लागणार आहे. जो कोण माणूस आज असं कळेल बाबा आलेला आहे, त्याला आपण शाळेतच क्वारंटाईन करून ठेवणार, त्याला घरात राहायची परवानगीच देणार नाही. आणि जी ग्रामीण लेव्हलला आपली ग्राम आरोग्य समिती आपण जी स्थापन झालेली आहे आपली याच्यासाठी कोरोनासाठी, त्या समितीने याच्यावर लक्ष ठेवायचं आणि हे सगळं मॅनेज करायचं. काल आपल्या इथे बीडीओ साहेबांनी तसं पत्र दिलेलं आहे, घरचे हवं तर त्याला जेवण पुरवतील, पण ती लोकं शाळेतच राहणार, त्यांना घरी कितीही मोठा असू दे त्याला घरी राहायची परवानगी देणार नाही. हे आपण एक काल ठरवलेलं आहे. दुसरं आहे लॉकडाऊनच्या बाबत काय, तर लॉकडाऊन थोडंसं 17 एप्रिलला आलं होतं, शिथिल झालं आहे वगैरे, परंतु काल त्याच्यात परत एक अमेंडमेंट आलेली आहे 21 एप्रिलला, की पुणे आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये नाही आहे म्हणून. तर याच्यासाठी काही कंपन्या आपल्या जेजुरी मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये नाही येते. आता काही कंपन्यांना परवानगी दिलेली आहे, तर त्याच्याबाबत काय करायचं किंवा परवानगी द्यायची नाही द्यायची हे सगळं MIDCचा विषय आहे. त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांनी MIDCचे अधिकारी नियुक्त केलेले आहे आणि MIDCचे अधिकारी परवानगी देणं किंवा नाकारणं हे ते करतायत. तर हे जे आता 21 एप्रिलचं आलं आहे, म्हणजे कालच आलेलं आहे, आता याच्याबाबत ते काय पुढे डिसिजन घेतील, तो डिसिजन याच्यामध्ये होणार आहे. कुठली कंपनी सुरू करायला किंवा बंद करायला तहसील कार्यालयातनं किंवा आमच्याकडनं परवानगी दिली जाणार नाही. आणि कंपनी जरी सुरू केली असे कुठली सपोज, तरी त्यांना कंडिशन अशी आहे की त्यांचा कुठलाही वर्कर अपडाऊन करणार नाही, बाहेरून तालुक्यामध्ये येणार नाही, त्यांचा वर्कर हा इथेच राहायला पाहिजे किंवा कंपनीने त्यांच्या वर्करची कंपनीच्या आवारातच राहायची सोय करायची आहे. आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे, असं अशा ह्या कंपनींना ज्या सूचना आहेत त्या तशा आहेत. जेजुरी MIDCतल्या काही कंपन्या याच्यापूर्वीपासूनच जे याच्यामध्ये येत आहे, इसेन्शियल्समध्ये जीवनावश्यकमध्ये येत आहे, किंवा काही केमिकल्स बनवणाऱ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्या आहे की ज्या काही नॉर्म्स आणि रूल्स फॉलो करून छोट्या प्रमाणात यापूर्वीपासूनच चालू आहे. फक्त आता हे आलं आहे हे दुसऱ्या कंपन्यांसाठी, तर त्याच्यामध्ये तर साधारणतः उद्यापर्यंत अजून जास्त आपल्याला हे कळेल, पण त्याच्यात जेजुरी नाही आहे. तर हे सगळं आपली तालुक्यातली ओव्हरऑल स्थिती आजपर्यंतची तरी आहे. याच्यामध्ये फक्त लोकांना हेच आवाहन आहे की कृपया घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडू नका, सगळ्यांनी घरात राहा, हेच प्रशासन आवाहन करते. जर हे हळूहळू पुण्यामध्ये जसं जसं वाढेल तसं तसं आपण इथे आता टाईट करत जाणार आहे, कारण पुण्यात टाईट होतं आहे, आपल्यालाही इथे टाईट करायला लागणार आहे. आपल्याला निग्लेक्ट करून किंवा लाईटली घेऊन चालणार नाही आहे. जरी आजपर्यंत इथे कोणी नसलं आहे तरी आपल्याला हे लाईटली घेऊन चालणार नाही, त्यामुळे आमच्याकडनं इथून पुढे अजून टाईट केलं जाईल. जर लोकांनी ऐकलं नाही आणि हे फॉलो झालं आणि होत नाही आहे असं जर आम्हाला कुठे जाणवलं किंवा दिसलं, तर मात्र कारवाई होणार आणि हे अजून आम्ही कडक करत जाणार आहोत पुढचं सगळं लॉकडाऊनचा पिरियड. आता हा 3 मेपर्यंत आहे. सगळ्या लोकांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की 3 मेपर्यंत जे आपल्याला दिलेला आहे सध्या, तो तरी खूप स्ट्रिक्टली पाळा. कोणीही उगाचच बाहेर कुठेही खरंच फिरू नका. थोडंसं दिसतंय की काही लोक आता असं स्टॅमिना किंवा पेशन्स संपत आलेले आहे, पण आपले पेशन्स आपल्याला कोरोना संपेपर्यंत आपल्याला आपला पेशन्स ठेवायचा आहे. कोरोना संपेपर्यंत आपला पेशन्स आपल्याला लूज होऊ द्यायचा नाही, कोणालाच नाही, आम्हाला पण नाही आणि लोकांना पण नाही, कोणालाच नाही. आपल्याला सगळ्यांना खूप धीराने हळूहळू हळूहळू एक एक स्टेप घेत पुढे जावं लागणार आहे. तर तुमच्या माध्यमातनं लोकांना खूप कळकळीची पुन्हा एकदा विनंती हीच आहे की खूप स्ट्रिक्टली सगळे रूल्स रेग्युलेशन पाळा. आतापर्यंत आपल्या तालुक्यात कुठेही पॉलिटिकली किंवा राजकीय कुठल्याही गोष्टीचा इश्यू झालेला नाही आहे किंवा तशी गोष्ट निदर्शनास आलेली नाही, इथून पुढे सुद्धा आपल्याकडनं ती येणार नाही कोणाकडनंच, याची मी आशा व्यक्त करते. कारण जे चाललं आहे ते खूप स्मूथली चाललं आहे, सगळे एक होऊन काम करत आहे ह्या परिस्थितीमध्ये. कुठेही वेगळे हे वेगळे ते वेगळं असं मला काहीही दिसत नाही, सगळे एक होऊन काम करत आहे. आपण प्रशासनाच्या मदतीने काम करत आहे आणि इथून पुढे सुद्धा हे अशाच पद्धतीने चाललं पाहिजे जोपर्यंत आपल्याला ही सगळी सिच्युएशन फेस करायची तोपर्यंत.
तर माझी सर्वांना परत ही विनंती आहे, सर्व ग्राम सरपंचांनी आणि प्रत्येक गावाने आपल्या गावापुरती जरी सगळं बघितलं तरी आमचा बऱ्याचसा ताण त्याच्यामध्ये कमी होतो आहे. काही गावांनी त्यांच्या लेव्हलला दुकानं उघडे ठेवणं किंवा बंद करणं किंवा गावात कोणी आलं की लगेच प्रशासनाला कळवणं ह्या गोष्टी काही गावं खूप स्ट्रिक्टली करत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कळतं आहे आणि आपण लगेच त्या लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन करत होतो तिथे लगेच आशा वर्कर जात आहेत त्यांची तपासणी करत आहेत त्या लोकांची की यांच्यात काही सिमटम्स आहेत का किंवा बाहेरून आले आणि त्यांना 14 दिवस घरात राहायची आपण सूचना देतो आहे. पण आता इथून पुढे घरात न राहता आपण त्यांना शाळेत शिफ्ट करणार आहोत. तर सर्व गावच्या सरपंचांनी आणि गावचे जे पदाधिकारी असतील गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील ह्या सर्वांनी प्रशासनाला मदत करायची आहे आणि तुम्ही तुमचं गाव सेफ ठेवा. एक गाव सेफ राहिलं की मला नाही वाटत मग आपला पूर्ण तालुकाच त्यामुळे मग सेफ राहू शकतो किंवा तालुका व्यवस्थित राहू शकतो. कोणाला काय अडचण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करा काही कशासाठी. आम्ही निश्चितच कायम इथे आहोत, प्रत्येकाला मदत करत आहोत आणि कुठे सध्या तरी काही अडचण अशी ॲज सच खूप मोठी अडचण आपल्या इथे नाही आहे असं मला तरी वाटते. बाहेरगावचे साधारणतः आपल्याकडे 1,500 वर्कर आहेत की जे जेजुरी MIDC मध्ये आहेत, छत्तीसगड वगैरे ह्या भागातनं आहे, त्यांनाही देवस्थानमार्फत जेवण आणि ते दिलं जाते. बाहेरच्या जिल्ह्यातले 501 लोक आहे आपल्या इथे वर्कर की ज्यांचा हातावर पोट आहे त्यांनाही आपण बऱ्यापैकी लोकांना किट दिलेल्या आहे आणि जेवण दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या परीने आम्हाला जे जे कळतं आहे त्याची आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आहे, आम्ही घेतो आहे. आमच्याकडनं जर कोणी सुटलं असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या, त्यांच्यासाठी काय करायचं आहे किंवा आम्हाला काय करता येईल ते आम्ही निश्चितच करू. आणि आपल्यामार्फतही सगळ्यांना हे आवाहन करा की सगळ्यांनी सगळे जे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन आहेत ते स्ट्रिक्टली फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.